किती यातना होतात एक जीव जन्माला यायला. या यातनांतूनच एक कोंब फुटतो, इवली पानं अंकुरतात, मग पिटुकल्या कळीतून फूल उमलतं, फळ लागतं आणि पुन्हा नवं बीज अंकुरण्यासाठी मातीच्या कुशीत शिरतं. सृष्टीचं हे चक्र सुरूच असतं. जन्म सुरू असतो आणि यातनाही सुरूच असतात. या यातनांचं तंतोतंत लहानग रूप नेमाण्याच्या या गोठ्यात उभं होतं. गाईच्या कळांचा जोरही वाढला होता. तिच्या हंबरण्यावरून ते सहज लक्षात येत होतं. रामजीनं तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिच्याशी बोलू लागला. धीर धर, धीर धर माझी बाय, धीर धर. शाबास शाबास, मोठं छान आहे वासरू तुझं. ये बघ, ये बघ, आत्ता उडी मारून ते बाहेर येईल. मग तू त्याला चाटून पुसून स्वच्छ करशील, ते मोठं होईल. होय ना माझी गुणाची ती जरा धीर. धीर धर हा, कळ दे कळ दे. हा माझी बाय, दे कळ दे. गाईशी संवाद साधणाऱ्या रामजीचे हात मात्र आपले काम करत होते, वेगानं, कधी हलकेच. आत गेलेली रामजीची बोटं जणू अज्ञेयाचा वेध घेत होती. माणसाच्या नियंत्रणापलीकडे घडणाऱ्या घटनांचं ज्ञान घेता घेता त्या घटनांना आकार द्यायला झटत होती. त्या घटना आपल्या मनाप्रमाणे, आपल्या मताप्रमाणे घडवू पाहणाऱ्या रामजीचा सगळा अनुभव, सगळं कौशल्य, सगळी शक्ती त्याच्या बोटांमध्ये सामावत होती. त्याची बोटं डोळे झाली होती, मेंदू झाली होती आणि शून्याचा वेध घेणारे हात झाली होती. पावसाची झड, गारवा, कशा कशाचंच रामजीला भान नव्हतं. अर्जुनाला दिसणाऱ्या लक्षासारखं त्याला सगळं जग गाईत आणि जन्माला येऊ पाहणाऱ्या तिच्या वासरात दिसत होतं. कमरेत ओणवं होऊन, गुडघ्यावर बसून, गुडघ्याला कळ लागली की पुन्हा अर्धवट वाकून तो वासरू फिरवत होता. गाईलाही आता धाप लागली होती. एखाद्या हिंस्र प्राण्यानं हल्ला करावा तशी महाकळ थांबून थांबून येत होती. तिच्या महाकळा जणू आपल्याच अंगात शिरतायत असा थरथरत होता रामजी. आता त्याला चेव आला होता. कसला तरी सूर जणू त्याला उगवायचा. शुभ अशुभाचा झगडा सुरू होता. रामजीला दिसत होता फक्त जीव. हा जीव वाचायला पाहिजे, गमावलेलं मिळवायला पाहिजे, तुटलेला दुवा पुन्हा सांधला गेला पाहिजे, आपल्यासाठी, गाईसाठी, जगासाठी. कळा भराभर येऊ लागल्या. रामजीनं हातावर पुन्हा तेल ओतलं आणि वासराचं शरीर तो वळवू लागला. आतल्या हालचालीशी जणू तो एकरूप झाला होता. गाय, वासरू आणि रामजी तिघ जणू एकरूप झाले होते. गाईच्या कळा बोटांना कळू लागल्या, बोटं कळांना साथ देऊ लागली. वासरू फिरत गेलं, डोकं, मान, आता पोट बोटांना लागलं आणि एकदम वासरू बाहेर पडलं. डोक्यापासून पायापर्यंत घामानं निथळणारा रामजी, सर्वांगावर घाम आलेली धापा टाकणारी गाय आणि अज्ञेयाशी सुरू असलेली ही झटापट अगतिकतेनं बघणारं नेमाणे जोडपं. चौघांच्या कुडीत जणू नवे प्राण फुलकले या नवजात वासराने. जगण्याची, जगात येण्याची त्याची धडपड बघून रामजी वाकला.